इली ती इली चला इली इली कारण ती मी फोल्ड केलं आपले सभासदांची लिस्ट आहे. आता सध्या 22 सभासद आपले राहिलेले आहेत आणि या चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत आणि एका चिठ्ठीमध्ये राधाकृष्ण प्रसन्न असं लिहिलं जातं, एकेकाचं नाव पुकारलं जातं, त्यानुसार चिठ्ठी उचलली जाते. मित्रांनो, माझं नाव पराग गोपाल आणि सध्या मी कोकणातील सुंदराच्या माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी आमच्या इकडे या श्रीकृष्ण मंदिरात भजन असतं आणि चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम असतो. चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम अशासाठी की येणारी जी गोकुळ अष्टमी असते त्या अष्टमीला अग्रपूजेचा मान कोणाला मिळावा यासाठी या मंदिरात चिठ्ठ्या उडवल्या जातात. आपल्या गावी एकूण 3 ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा होतो आणि आमच्या गावातल्या हा आमचा मोठा सोहळा असतो. आणि शिमगा महोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी हे दोन कार्यक्रम जे आहेत ते आमच्या गावात खूप मोठे असतात. बऱ्याच प्रमाणात चाकरमानी येतात, खूप एन्जॉय करतात. गेल्या वर्षीसुद्धा आपण या अनोख्या परंपरेचं व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून बघितलं आहे. चिठ्ठ्या उडवल्या जातात आणि त्या चिठ्ठ्यामधून एक नाव समोर येतं आणि त्या समोर आलेल्या नावाचा अग्रपूजेचा मान हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा असतो तेव्हा त्यांना दिला जातो. अशी एकंदरीत या आमच्या गावाची परंपरा आहे. तो गेल्या वर्षी आपण व्हिडिओ बनवला होता. आत्ता जे आहे ते नवीन काही सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा. आता भजन चालू आहे. भजन चालू झाल्याच्यानंतर आपली सर्वसाधारण मीटिंग असणार आहे आणि मीटिंगच्या नंतर कशा पद्धतीने चिठ्ठ्या उडवल्या जातात तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. इकडे राजा चिठ्ठ्या बनवण्याचं काम करतो आहे. म्हणजे राजा नेहमी अशा प्रकारे चिठ्ठ्या बनवणार आहोत आणि 22 मेंबर आपल्याकडे आता लिस्टमध्ये आहेत. 22 मेंबरसाठी 22 चिठ्ठ्या बनवल्या जातील आणि त्याच्यानंतर चिठ्ठ्या उडवल्या जातील. आपले सभासदांची लिस्ट आहे. आता सध्या 22 सभासद आपले राहिलेले आहेत आणि या चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत आणि एका चिठ्ठीमध्ये राधाकृष्ण प्रसन्न असं लिहिलं जातं, एकेकाचं नाव पुकारलं जातं, त्यानुसार चिठ्ठी उचलली जाते. कारण आत्ता आपलं भजन झालेलं आहे आणि मीटिंगला सुरुवात होईल आणि मीटिंग संपल्यानंतर आपली चिठ्ठ्या उडवण्याचा जो कार्यक्रम आहे तो
पार पाडला जाईल. एवढे सगळे गावातील सभासद जे आहेत ते मीटिंगला उपस्थित आहेत. मित्रांनो, वाजलेल्या आहेत रात्रीचे 8. गुण्या गोविंदाने आत्ताची मीटिंग पार पडली, सगळ्यांची मस्तपैकी चर्चा झाली आणि आत्ता शेवटचा कार्यक्रम म्हणजे चिठ्ठ्या उडवण्याचा. अशा प्रकारे चिठ्ठ्या आपण इकडे घेऊन ठेवल्या आहेत आणि आता चिठ्ठ्या उडवणार आहोत. त्याच्यानंतर ठरणार आहे आपल्या अष्टमीच्या अग्रपूजेच्या मानाचा मानकरी. आजची यंदाची यादी वाचते आम्ही. रामचंद्र विठ्ठली राव, दिलीप कृष्ण पराडकर, सुरेंद्र बाळकृष्ण टिकम, अनंत रामचंद्र कुबल, ज्ञानदेव दामोदर कुबल, कृष्णा रघुवीर पुरी, सुमित जयंत तळवळकर, प्रदीप दत्तात्रय घारे, सीताराम वसंत तळवळकर, प्रमोद हरिश्चंद्र कुबल, भगवान दत्ताराम बांदेकर, भगवान कान्होबा करंजे, मोहन गोविंद परब, राजन भिकाजी मुळेकर, सूर्यकांत सोनू साळगावकर, नारायण दापू कुमटेकर, अशोक नारा रामचंद्र प्रभू, किशोर आत्माराम केळुसकर, तुषार जगजीवन तारी, रघुवीर वासुदेव कांदळगावकर, नित्यानंद भिवा तळवळकर आणि गोपाळ रामचंद्र पुर्णेकर. अशा एकूण 22 लोकांची ही यादी आहे. वाचायचा शांतपणे ऐका घेऊ पण एक उचलायची नाही यादीत घ्यायची. हां, ढवळून ठेवायची एक काढ. रामचंद्र विठ्ठली राव काढ काकाकडे दे. हा, दिलीप कृष्ण पराडकर. हॅलो आदे, हॅलो आ, यंदा तकडे खाय रे, तकडे जात आली ना, तकडे जात आली. मार्किंग मार्किंग करून ठेवले ना, मार्किंग नाव वाचू. सुरेंद्र बाळकृष्ण टिकम इलीच ती, एक काळ इलीच ती इली रे. यंदा केके आणखी नाही ना. हा, नाही नाही केके नाही आहे म्हणते. असू शकत. रामचंद्र कुबल ज्ञानदेव दामोदर कुबल आमचं गेलो नंबर. बाकी 21 वर्षात गेला जातो. कृष्णा रघुवीर दुरी सुमित जयवंत तळवळकर. थांबव, एक चिठी काढण्याकडे ओळखतोय मी. आता अशी वर्षून टाकू का? प्रदीप दत्तात्रय घारे. सीताराम वसंत तळवळकर काढू.
चायनी लाडू शेंगदाण्याचे लाडू भगवान भगवान दत्ताराम बांदेकर तो कौन सा नाम लास भगवान कानोबाकरंजी के गेलो ना यो हो नाही रे मोहन गोविंद परब हा शक्यता नाही जोडण घेऊ आता झालं 21 वर्षात गेलो गेलो 21 राजन बिकाजी मुळे हा राजा भोग थंड खाशी खा मग फ्रीज होया चालून ठेवू कोय मग सूर्यकांत सोनू साळगावकर मी लिहिलंय टाकलं कसं घ्यायचं जावचा तर येणं जातो पहिली तर पहिली मधी तर मधी शेवट त्याच्या काही जावचा नाही झाला नारायण कुमटेकर एका घरचं झालो ना यंदा अशोक अशोक रामचंद्र प्रभू काय रचना किशोर आत्मराम केळुसकर नाही ही याची असा शक्यता सुपारी लयच गेली जगजीवन तारी शेवटचे तीन आहेत ना त्याच्यात दोन तर नाही एक नाही त्याच्यात हा उरण नाही तो रघुवीर वासुदेव कांदळगावकर लय भाषण केलं असती चिठ्ठी खाई गेली की फायनल ही पहिली ट्रिप फायनल आनंद विवा तळवडकर कडबाय
इली कारण ती मी फोल्ड केलं गोविंदा चला यंदा ह्याची बघाय नित्यानंद तळवडकर अग्रपूजेचा मान आहे. तळवडकर फॅमिलीकडे आलाय आणि सगळे गाराण्यासाठी उभे आहेत. गाराणं झालं की आपण व्हिडिओ एंड करणार. बघ देवा राधाकृष्ण महाराजा, ही बाळ गोपाळी तुझे चुटके उडवलेले असत तर पुढे आपलं तुझा उत्सव असा तो शांतपणाने करून घे आणि अशीच आपली सगळ्यांचा सद्बुद्धी दी आणि भार मृत्यूवर असलेल्यांचा सगळ्यांचा तुझ्या दर्शनात घेऊन ये महाराजा. तुझी सेवाचाकरी करून घे महाराजा. गोविंदा. तर मित्रांनो बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिठ्ठ्या कशा उडवतात आणि अग्रपूजेचा मान कसा दिला जातो हे आमची परंपरा आहे जी खूप वर्षांपासून चालत आलेली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. तर भेटूया अशा सगळ्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं. यंदाच्या गोकुळाष्टमीला सगळ्यांनी या, आपल्या स्वर्गीय कोकण फॅमिलीला विनंती आहे.